मोबाईल आणि त्याला मिळालेली इंटरनेट रूपी शक्ती यामुळे लोक आता घर बसल्या त्यांच्या अडनुसार वेब सिरीज आणि चित्रपट पाहत आहेत. पण यासोबतच OTT वर बोल्ड कंटेंट देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही वेब सिरीज अशा आहेत ज्या तुम्ही कुटुंबासमोर ओपनही करू शकणार नाही, कारण त्या बोल्डनेसने भरलेल्या आहेत. त्यातील बोल्ड वेब सिरीज म्हणजे गेम आड पंथी. या सिरीज मध्ये बोल्ड सीन्स शिव्या काही खासगी प्रसंग असं बरंच काही दाखवले आहे. या वेब सिरीजची स्टोरी हनी ट्रॅप व थ्रिलर यावर बेस्ड आहे. सध्या मराठी OTT कंटेंट मध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. या सिरीज मध्ये एक मुलगा एका सॉलिड प्लॅनचा शिकार होतो आणि तो त्या हनी ट्रॅप मध्ये अडकतो. त्या मुलाला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचे कारण काय आहे या सिरीज मधून पाहायला मिळेल. तसेच या सिरीज मध्ये काही ठिकाणी बोल्ड सीन्स असून यात नायिका पूजा हिला बोल्ड सीन्स मध्ये पाहायला मिळेल. याआधी पूजा या नायिकेने सांग तू आहेस का भाकरवाडी या TV सिरीज मध्ये काम केले आहे. तसेच तिच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. त्याचबरोबर या चैतन्य सरदेश पांडे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमे, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढील जी वेब सिरीज आहे तिने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, ती म्हणजे रानबाजार. राजकारण, वेशा व्यवसाय आणि त्यात गुरफडत जाणारी स्टोरी, मिस्ट्री, थ्रिलर, त्याचबरोबर बोल्ड सीन्सने भरलेली वेब सिरीज. या सिरीजमध्ये एक खून झाला. हा खून साधा सुद्धा नाही तर लवकरच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्याचा असतो. या खुनाने राजकीय वर्तुळात खळबळ माजते. पण त्याच्यासोबत एक वेगळी हालचाल सुरू होते, ती म्हणजे वेश्या व्यवसायात. आयशा सिंग म्हणजे तेजस्विनी पंडित आणि रत्ना म्हणजेच प्राजक्ता माळी या दोन वेगळ्या स्थळातील देह विक्री करणाऱ्या महिला आणि त्या दोघीसोबत सुरू होणारा ड्रामा आणि हॉट सीन्स बघून प्रेक्षकांना धक्का बसेल. या दोघी आणि खून त्यामधले कनेक्शन काय, खून कोणी गेला, याचे पुढे परिणाम काय होतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही वेब सिरीज बघावी लागेल. बोल्ड सीन्स असल्या कारणाने ही वेब सिरीज 18 वर्षापुढील लोकांनी बघावी. एकीकडे हिंदी इंग्लिश एकापेक्षा एक बोल्ड वेब सिरीजचा बोलबाला असताना दुसरीकडे काही मराठी वेब सिरीजही आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील एक बोल्ड आणि हॉट वेब सिरीज म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग. या वेब सिरीजचा उल्लेख करावा लागेल. या वेब सिरीजच्या नावाने तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वेब सिरीजची कथा 3 बेस्ट फ्रेंड मुलींच्या भोवती फिरणारे आहे. त्यातील एक मुलगी पल्लवी तिच्या जीवनात अचानक आलेल्या एका वादाने ती पुरती हादरून जाते. यातून कसं बाहेर यावं हे तिला सूचनाचे होते. या सिरीज मध्ये यंग मुला मुलींची वापरली जाणारी भाषा आणि त्यासोबत यात अनेक बोल्ड सीन्स देखील आहेत. पल्लवीच्या आयुष्यात आलेली अनपेक्षित घटना ज्यामुळे तिचे आणि तिच्या फ्रेंडचे पूर्ण आयुष्य बदलून जाते. ही घटना काय आहे हे बघण्यासाठी आपणास ही वेब सिरीज बघावी लागेल. या वेब सिरीजचे दिग्दर्शन चौर्य, यंटम आणि वागेऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील यांनी केले आहे. या वेब सिरीज मध्ये कथा ही तरुणांच्या रिलेटेड असल्या कारणाने सर्व तरुण कलाकारांना संधी देण्यात आली आहे. निखिल चव्हाण, भाग्यश्री नालवे, सायली पाटील, आरती मोरे आणि ऋतुराज शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनेक बोल्ड कंटेंट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. जे बोल्ड सीनच्या सर्व मर्यादा ओलांडतात ती वेब सिरीज म्हणजे काळे धंदे. या वेब सिरीजचे कथानक विकी नावाच्या तरुणाभोवती फिरताना दिसते. एके दिवशी विकीची भेट एका सुंदर मुलीशी होते आणि तो तिच्या सोबत डेटवर जातो. पण विकीला त्याचे काका रंगे हात त्या मुलीसोबत पकडतात आणि मग ते विकीला ब्लॅकमेल करायला सुरुवात करत असतात. ब्लॅकमेल मधून बाहेर पडण्याची धडपड, परंतु त्यामधून बाहेर पडण्याऐवजी त्यात जास्त अडकत जाणे हे विनोदी अंगाने दर्शवण्याचा डायरेक्टरने प्रयत्न केला आहे. या वेब सिरीज मध्ये अनेक बोल्ड दृश्य आणि संवाद आहेत. या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत शुभंकर तावडे आहेत. मराठीतील एक नामांत विनोदी कलाकार सुनील तावडे यांचे हे सुपुत्र. विशेष म्हणजे सुनील तावडे यांनी ज्या वेब सिरीज मध्ये त्यांच्या वडिलांची भूमिका केली आहे. याशिवाय महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, नेहा खान, निखिल रत्ना पारखी यांच्याही या कायदंदे वेब सिरीज मध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. 8 भागांची ही वेब सिरीज आहे. आता बोल्ड संवाद आणि काही बोल्ड दृश्य असल्या कारणाने लहान मुलांसोबत ही वेब सिरीज चुकूनही पाहू नका. मराठीमध्ये बोल्ड वेब सिरीज बनवायला पाहिजे की नाही याबद्दल तुमचे मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच मराठीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.